महाराष्ट्र शासनाने आपली एसेट ची कंपनी एआरसी तयार केली आहे आणि तयार करण्यामागचं कारण असं आहे की मागच्या काळामध्ये सातत्याने आपण बघितलं की आपले सरकारनी ऐंशी ऐंशी टक्के नव्वद नव्वद टक्के पैसे दिलेले आपल्या गॅरंटीवरचे साखर कारखाने असतील सुदगिरण्या असतील सहकारी संस्था असतील या कुठेतरी तोट्यामध्ये जातात आणि मग बँका त्याची विक्री करतात आणि कवडीमोल भावानं खासगी क्षेत्रामध्ये त्या विकत घेतल्या जातात आपला एक नवा पैसा आपल्याला परत मिळत नाही आणि अनेक ठिकाणी तर त्याच्या ॲसेटवर दोन दोनशे तीन तीनशे कोटी रुपये मी मी शुगरवर म्हणत नाही साखरेवर नाही त्याच्या ॲसेटवर म्हणजे वीस कोटी रुपयात आणि चाळीस कोटी रुपयात आपला कारखाना घेतला एक नवा पैसा सरकारला नाही आणि परत त्या प्रायव्हेट सेक्टरच्या कंपनीने त्याच कारखान्याच्या जमिनीवर चारशे आणि तीनशे कोटी रुपये हे त्या ठिकाणी कर्ज घेतलं त्यामुळे एक प्रकारे राज्य शासनाची फसवणूक होते हा जनतेचा पैसा हा खाजगी लोकांच्या घशात चाललेला आहे आणि म्हणून आता अशा प्रकारचे जर कारखाने असतील आणि त्याची विक्री होणार असेल तर त्या संदर्भात आम्हीही मार्केटमध्ये महाराष्ट्र शासन म्हणून जाऊ आणि नवीन जो कायदा आहे केंद्र सरकारचा आयबीसीचा त्या कायद्याच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारची ॲसेट रिस्ट्रक्चरिंग कंपनी ही तो कारखाना त्या किमतीला विकत घेईल किंवा रिस्ट्रक्चरिंग करता बँकेकडनं घेईल ती ड्यू सेटल करेल आणि त्याचं पुनर्वसन हे महाराष्ट्र सरकार करेल त्यानंतर आम्हाला तो सहकारातल्या कुठल्या याला निविदा पद्धतीने देता आला तर तो त्यांना देऊ त्या संदर्भातली एक पूर्ण पॉलिसी आपण तयार केली आहे सगळी पॉलिसी मी या ठिकाणी सांगत नाही पण याच्या पाठीमागचं मूळ कारण हे आहे की आता पुन्हा मार्केटमध्ये सात आठ कारखाने अशाच कमी किमतीला विक्री त्या ठिकाणी आलेले आहेत आणि पुन्हा एकदा आपल्या शासनाचं नुकसान होत आहे आणि म्हणून हे नुकसान थांबवण्याकरता शासनाची ॲसेट रिस्ट्रक्चरिंग कंपनी आपण तयार केली आपण म्हणाला दादा नॉर्मली आपण आकस्मिता नाही पैसे देऊ नये असं बरोबर आहे परंतु आपल्याला एका सीमित वेळेमध्ये ते पैसे भरल्याशिवाय ची परवानगी मिळणार नव्हती म्हणून आपण ते आकस्मिता निधीतनं दिले आणि आता त्याची तरतूद आपण आकस्मिता निधीमध्ये पुन्हा करतोय त्यामुळे याच्या पाठीमागे कुठलाही कोणाचाही कारखाना उचलून तो घेऊन देणं असं नाहीये तर जो कारखाना बँकांच्या माध्यमातून विक्रीला आला असेल आणि कमी किमतीत जात असेल ते आपले असेट आहे आपण नव्वद नव्वद टक्के पैसे दिले आहेत आपण त्याला मोठ्या प्रमाणात गॅरंटी दिली आहे अशा प्रकारच्या कारखान्यांचं पुनर्वसन आपल्यालाच करता एवढीच ह्याच्या पाठीमागची भूमिका देवेंद्रजी तुम्ही सांगितलेलं आम्ही त्याची म्हणजे ऐकून घेतलं फक्त ह्याच्यामध्ये तुम्ही सहकाराचं जसं सांगताय तसं एकदम सहकार नाही ह्याच्यात शासकीय निमशासकीय खाजगी ह्या पण कंपन्या त्याच्यामध्ये आलेल्या आहेत म्हणजे नुसतं सहकार नाही उद्या शासकीय कंपनी पण एखादी अडचणीत आणि शासकीय म्हणजे महाराष्ट्र अंगीकृत व्यवसाय असेल किंवा महामंडळ असेल किंवा निमशासकीय असेल किंवा खाजगी असेल खाजगीला पण राज्य सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप ह्याच्यामध्ये करू शकणार आहे असा त्याच्यातला मतीचा अर्थ आहे त्याच्यामुळे ते, 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 ते पण सभागृहाला या निमित्तानं कळलं पाहिजे कुठलंही ऍसेट शेवटी आपण जेव्हा ऍसेट रिस्ट्रक्चरिंग कंपनी तयार करतो तर ती केवळ सहकार करता नसते ती कुठल्याही प्रकारच्या ऍसेट करता असते आणि त्यामुळे उदाहरणादाखल उद्याच्या काळामध्ये एखादी टोलची कंपनी ही त्या ठिकाणी समजा बँक्रप्ट झाली आणि ती ज्यावेळेस विक्रीला जाईल आणि तिथे आपला जर हितसंबंध असेल तर आपण ती कमी किमतीमध्ये दुसऱ्याला का जाऊ द्यायची ती शासनाकडेच परत आली पाहिजे आणि म्हणून या प्रकारची एसेट रिस्ट्रक्चरिंग कंपनी केली आहे आणि असेट रिस्ट्रक्चरिंग कंपनीची जी डेफिनेशन आहे त्या डेफिनेशन मध्ये हे सगळं आपल्याला घालावं लागतं म्हणून ते त्या ठिकाणी घातलंय कदाचित आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये इंटरव्हेन्शन करणारे नाही ती काही आपली भूमिका देखील नाही आपली मुख्य भूमिका ही आपला सहकार वाचला पाहिजे आपले कारखाने वाचले पाहिजेत आणि कमी किमतीमध्ये ती खाजगी लोकांच्या घशात जाऊ नये एवढीच याच्या पाठीमागची भूमिका